नमस्ते, मी कोमल। मैत्रिणीनो, आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर। देवी देवतांच्या नैवेद्यासाठी बनवली जाणारी तांदळाची खीर हा एक पारंपरिक पदार्थ आहे। आणि हे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे, इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी किसलेलं खोबरं ओलं नारळ घेतलेलं आहे आणि इथे एक वाटी दूध घेतलेलं आहे। एकाच प्रकारच्या वाटीच्या मापाने सर्व घेतलेलं आहे। इथे मी एक रिकामी वाटी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये दोन वाटी पाणी घालणार आहे। ह्या दोन वाटी पाणीमध्ये हे मी गूळ वितळवून घेणार आहे। मी इथे गॅस चालू केलेला आहे, त्याच्यावरती आपण हे गूळ वितळवून घेणार आहोत। आणि गूळ वितळतोय तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेणार आहोत। इथे मी हे तांदूळ आहेत हे स्वच्छ धुवून घेते। आता हे स्वच्छ धुतलेले तांदूळ आहेत ते आपण मिक्सरमधून थोडेसे भरड करून घेणार आहोत, किंवा तुम्ही तांदूळ अर्धा तास अगोदर भिजवून हातानेच कुस करून त्याच्यामध्ये टाकलेत तरी चालतील। पण लगेचच बनवायचं असेल तर आपण तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून भरडसर वाटून घेऊया। हे बघा, आपण इथे छान अशी जाडसर भरड काढलेली आहे अशा पद्धतीने। गुळाचं पाणी तयार झालेलं आहे, छान उकळी आलेली आहे। मी आता गॅस बंद करते। मी ते गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे आणि गॅस ऑन केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं हे गुळाचं पाणी मी गाळून घेणार आहे। त्याच्यामध्ये जर काही कचरा असेल, काही डस्ट असेल तर ती निघून जाते आणि आपल्याला छान गुळाचं पाणी तयार मिळतो। आता हे जे पाणी आपण तयार केलेलं आहे त्यातच आपण ही तयार केलेली पेस्ट अर्थात भरड तांदळाची त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि छान असं शिजवून घ्यायचे। आता हे तांदूळ आपले शिजत आहेत, त्याच्यामध्येच मी आता हे दूध वापरणार आहे। आणि तांदूळ आपला जुना आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये अजून थोडं अर्धी वाटी पाणी वापरणार आहे। ते पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे राहिलेले आहेत तांदळाची भरड त्याच्यामध्ये टाकून वापरते, कारण की तांदूळ जुना आहे आणि शिजायला थोडासा वेळ लागतो, त्याला पाणी थोडं जास्त लागतो। इथे मी गुळाचं दोन वाटी पाणी आणि अर्धी वाटी पाणी मी वापरलेलं आहे एक्स्ट्रा। हे अडीच वाटी पाणी आणि एक वाटी दूध वापरलेलं आहे आणि हे आता छान आपण घोटून घेणार आहोत। गुळामध्ये मीठ असतोच, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये मीठ वापरणार नाही आहे। गोडाचं प्रमाण तुमच्यावरती अवलंबून आहे, तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर त्याच्यामध्ये साखर वापरू शकता किंवा अजून गूळ वापरू शकता। आता हे आपण 5 ते 7 मिनटं छान असं उकळून घेऊया। 7 मिनटं झालेली आहे, तुम्ही पाहू शकता आपली खीर खूप छान अशी घट्ट झालेली आहे। आता मी ह्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकते आणि वेलची पावडर टाकते। जर तुम्हाला ही पातळ हवी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून पाणी घालू शकता, पण ही एकदम परफेक्ट झालेली आहे, मस्त झाली आहे। त्याच्यामध्ये केशर शिरप वापरलं तरी चालेल किंवा केशराच्या काड्या टाकल्यात तरी चालेल। मस्त खीर आपली तयार आहे। ही आता 2 मिनटं आपण छान अशी वाफवून घेऊया, 2 ते 3 मिनटं मंद आचेवर बघूया। 2 ते 3 मिनटासाठी ठेवलेली आहे, 5 मिनटं झाली आहेत। आपली खीर छान फुललेली आहे आणि मस्त झाली आहे बघा। आता मी गॅस बंद करते। ही आपण मंद आचेवरती
शिजवलेली आहे। मी आता गॅस बंद केलेला आहे आणि हे मी आता सर्विंग प्लेट मध्ये काढून घेते। त्याच्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही साजूक तुपही घालू शकता। आपली ही तांदळाची खीर तयार आहे। त्याच्यावरती मी चारोळी आणि पिस्त्याचे काप टाकते सजवण्यासाठी। थोडेसे बदामाचे काप टाकते। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं केशर टाकते, केशरचे धागे आणि थोडीशी वेलची पावडर। अशी आपली तांदळाची खीर तयार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।